लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। इंटरनेट के दौर में किताबें पढ़ने की प्रेरणा जागृत हो जाए तो फिर क्या कहने। नवी मुंबई मनसे ने पुस्तक वाचन की ऐसी ही प्रेरणा जगाने अपने अध्यक्ष राज ठाकरे के जन्मदिन पर एक अनूठा उपक्रम शुरू किया है। जिलाध्यक्ष गजानन काले ने आज इसकी शुरुआत करते हुए कहा कि आज से 14 जुलाई 2022 तक पूरे साल भर नागरिकों को मुफ्त में किताबें उनके घरों तक पहुंचाई जाएंगी। 53 साल के राज ठाकरे के जन्म जयंती पर 53,000 किताबें बांटने का लक्ष्य है। गजानन काले ने कहा कि उम्मीद है कि यह उपक्रम लोगों को पुस्तक वाचन के लिए प्रेरित करने में मददगार बनेगा। देखिए रिपोर्ट। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा नवी मुंबई मनसे अपने नेता अध्यक्ष राज ठाकरे के जन्मदिन पर किताबें बांटने का अनूठा उपक्रम चला रही है। मनसे जिलाध्यक्ष गजानन काले ने आज इसकी शुरुआत की। कला, संस्कृति, मनोरंजन और कथा कादंबरी की इन किताबों को फ्री में उन लोगों के पास भेजा जा रहा है जिन्होंने इसे पाने के लिए रजिस्ट्रेशन कराया है। जिलाध्यक्ष गजानन काले ने कहा कि कोरोना लॉकडाउन में लोग आर्थिक तंगी और बीमारी से मानसिक तौर पर परेशान हैं। ऐसे में मनसे अध्यक्ष राज ठाकरे का प्रयास है कि नागरिकों के मन से भय भागे और मानसिक संतुष्टि मिले। किताबों को इसका बेहतरीन जरिया बताते हुए मनसे ने यह अनूठा उपक्रम शुरू किया है। जिलाध्यक्ष गजानन काले ने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। राजसाहेब ठाकरे आणि पुस्तक हे कायम एक नातं राहिलेलं आहे, तर या महाराष्ट्रात राज्याचं नेतृत्व करावं आणि ते अभ्यासू पद्धतीने साहेबांच्या हॉलमध्ये गेलात की पुस्तकं असतात, त्यांच्या स्टडी रूममध्ये गेलात की पुस्तकं असतात, ते जिथून मुलाखती देतात त्याच्या पाठीमागे आपण पाहिलं तर पुस्तकांचं कपाट असतं। त्यामुळे आमचं बरेच दिवस डोक्यात होतं की पुस्तक याला केंद्रस्थानी मानून काहीतरी कार्यक्रम हवा, आणि राजसाहेबांचा हा 53वा वाढदिवस आहे। जाहीर कार्यक्रम घेणं हे कोविड अजूनही गेलेलं नाही आहे, राजसाहेबांनी जसं पत्रात लिहिलं होतं, त्यामुळे जाहीर कोणत्याही हॉलमध्ये मोठा कार्यक्रम घेणं आम्ही यावेळी टाळलंय। 53व्या वाढदिवसानिमित्त 53,000 पुस्तकं असा एक ज्ञानार्पण सोहळा की पुस्तक घरोघरी अभियान आम्ही पूर्ण वर्षभर राबवतो, म्हणजे 14 जून 2021 ते 14 जून 2022 संपूर्ण एक वर्षामध्ये नवी मुंबईतल्या नवी मुंबईकरांकडे 53,000 कुटुंबांकडे आम्ही जाणार आहोत आणि प्रत्येकी एक पुस्तक जाऊन आम्ही त्यांना भेट देणार आहोत। अशा पद्धतीने आम्ही ते पॅम्पलेट्स पण केलेलं आहे, त्या पॅम्पलेट्समध्ये आम्ही पुस्तकांचे पर्याय दिलेले आहेत, म्हणजे 100 पुस्तकं आम्ही त्यामध्ये दिली, अगदी पाडगावकरांपासून ते माडगुळांपर्यंत, त्यानंतर अच्युत गोडबोलेंपासून ते शिवाजी सावंतांपर्यंत अशी विविध पुस्तकं दिली। 100 पुस्तकातलं कोणतंही एक पुस्तक आपण सिलेक्ट करावं आणि आम्हाला व्हॉट्सअपवर कळवावं किंवा QR कोडच्या माध्यमातून आम्हाला कळवावं, आम्ही ते पुस्तक आपल्याकडे पुढच्या वर्षभरात आणून देऊ। 2,000 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, म्हणजे ही 2,000 पुस्तकं आम्ही मागून पुढच्या आठवड्या 10 दिवसामध्ये, म्हणजे 100-200-500 लोकांकडे जाऊ पुढच्या दिवसांमध्ये 100 लोक, तर 2,000 नोंदणीसुद्धा आमच्याकडे झाली, तर लोकांची नोंदणी सुरू आहे। नवी मुंबईकरांनी याला उत्तम प्रतिसाद दिलाय। तो देर किस बात की है, यदि आप भी पुस्तक वाचन से प्रेरित हैं और अलग अलग किताबें पढ़ना चाहते हैं तो संपर्क फॉर्म भरकर मनसे पदाधिकारियों को भेज सकते हैं और अपना रजिस्ट्रेशन करा सकते हैं। मनसे पदाधिकारियों का दावा है कि आपकी मनचाही किताब आपके घर तक पहुंच जाएगी। ठीक आहे, सर्वोत्तम पुस्तक आहे असं काही आम्ही म्हणत नाही, म्हणजे ही सगळ्यात चांगली पुस्तकं आहे राज्यातली देशातली असंही आमचं काही म्हणणं नाही। आमच्या आवाक्यात आम्हाला जी वाटलं ते आम्ही सध्या सिलेक्ट केलं। जर लोकांनी चांगले पर्याय दिले, जर लोकांच्या चांगल्या सूचना असतील, तर पुढच्या यादीमध्ये अजून आम्ही 50-100 पुस्तकं ॲड करू। जर काही लोकांना वाटलं की इंग्रजी पुस्तकांचेही पर्याय आहे तर त्याची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न आम्ही, सध्या तरी आम्ही मराठी पुस्तकांचा भरणा केलेला आहे की ज्यात चांगली पुस्तकं असतील आणि लोकांना किमान वाचनाची आवड निर्माण होऊन आपल्या महापुरुषांबद्दल कळेल, अगदी सावरकरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत अशी पण पुस्तकं आहे। श्रद्धा अंधश्रद्धेवर नरेंद्र दाभोळकरांची पुस्तक आहे, श्याम मानवांची पुस्तक आहे, तर अशी वेगवेगळी पुस्तकं आम्ही याच्यामध्ये घेतलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।